भाजपला अनुकूल असलेल्या मुद्द्यांवर राज ठाकरेंचं बोलणं, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजप बरोबर मनसेच्या इंजिनाची वाटचाल आणि 2 महिन्यात भाजप नेत्यांच्या राज ठाकरे यांच्याशी झालेल्या भेटीगाठी, यामुळे यंदा मुंबई महानगरपालिका निवडणुकीत राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून मनसे भाजप युती करतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. मात्र सध्या हाती आलेल्या माहितीनुसार भाजप मुंबईत मनसेशी थेट युती करणार नाही. भाजप शिंदे गटाशी युती करून 85 ते 90 जागा शिंदे गटाला सोडू शकतो. शिंदे गटाने मनसेला सोबत घेऊन मनसेच्या ताकदीनुसार त्यातूनच काही जागा मनसेला द्याव्यात असा भाजपचा प्लॅन असल्याची माहिती आहे. तर पाहूयात यावरील आमचा हा खास रिपोर्ट. मागील आठवड्यात गणपती दर्शनासाठी केंद्रीय मंत्री अमित शहा हे मुंबईत आले होते. यावेळी त्यांनी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपच्या पदाधिकाऱ्यांची आणि नेत्यांची बैठकही घेतली. या बैठकीत त्यांनी भाजपच्या नेत्यांना मुंबईत 150 जागांचं टार्गेट दिलं आहे. यंदा काहीही करून मुंबई महानगरपालिकेत भाजपचा महापौर बसवायचा असा चंग भाजपच्या सगळ्याच नेत्यांनी बांधलाय. मात्र यासाठी आकड्यांची जुळवाजुळव महत्वाची ठरणार आहे. सर्वात जास्त संख्याबळ मिळवण्यासाठी भाजपचे सगळेच नेते कामाला लागले आहेत. दरम्यानच्या काळात भाजपने सर्व्हे करून मतदारांचाही कौल घेतल्याची माहिती आहे. तसेच ज्या पक्षात ताकद कमी आहे तिथे इतर पक्षांतून उमेदवार घेऊन त्याला निवडून आणत आपलं संख्याबळ वाढवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. अशावेळी मनसेशी थेट युती करून त्यांना वेगळ्या जागा सोडणे भाजपला सध्याची राजकीय परिस्थिती पाहता शक्य नाही. त्यामुळे मनसेशी थेट युती न करता शिंदे गटाची मदत घेण्याची रणनीती भाजपने आखली आहे. शिंदे गटाला 85 ते 90 जागा सोडून त्यांच्याच कोठ्यातून मनसेला त्यांच्या ताकदीनुसार जागा शिंदे गटाने द्यायच्या असा भाजपचा प्राथमिक अहवाल असल्याची माहिती आहे. संपूर्ण राज्यातून शिंदे गटात आमदार, खासदार, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. मात्र मुंबईतील नगरसेवक शिंदे गटात तेवढ्या संख्येने दाखल झाले नाहीत. दुसरीकडे शिवसेना कोणाशी याबाबत न्यायालयीन लढाई सुरू असल्याने याचा परिणाम महापालिका निवडणुकीवर होणार आहे. तसेच शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह मिळते का, मुंबईतील किती नगरसेवक शिंदे गटाकडे येतात यावरून देखील शिंदे गटाला किती जागा द्यायच्या हे समीकरण ठरणार आहे. मनसेकडे अनेक प्रभागात चांगले उमेदवार नसल्याने त्यांचा वापर शिवसेनेच्या मतांचं विभाजन करण्याची भाजपची रणनीती आहे. तसेच ज्या जागांवर मनसेचे उमेदवार निवडून येऊ शकतात अशा जागांवर भाजप उमेदवार देणार नाही असा शब्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिला असल्याची माहिती आहे. त्यामुळे यंदा मनसेसोबत भाजपची ताकद असल्याने मनसेचं बळ वाढणार एवढं नक्की. सर्व्हेनुसार मुंबईतील मुस्लिम बहुल भागात तब्बल 40 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी होणार नाहीत. त्याचमुळे मनसे आणि शिंदे गटाला वेगवेगळ्या जागा सोडणं भाजपला परवडणार नाहीये. यामुळेच मनसेशी उघड युती करण्यापेक्षा शिंदे गटातर्फे मनसेची मदत घेण्याचा भाजपचा प्लॅन आहे. आता या सगळ्या प्लॅनला राज ठाकरे राजी होतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, द कॉलम न्यूज, अहमदनगर.